संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत ही मॅच फिक्सिंग, देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांच्या मुलाखतीवर सडकून टीका। देशभरात गेल्या 24 तासात वाढले 28,637 कोरोना रुग्ण, तर 24 तासात 551 जणांचा मृत्यू। राजभवनातील 24 अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, मात्र आपली प्रकृती ठणठणीत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रतिक्रिया। सोलापुरात होणाऱ्या लॉकडाऊनला कामगार नेते नरसय्या आडम यांचा विरोध, रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा। मंत्री बनल्याने शहाणपण येत नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका। सरकारवर उठवली टीकेची झोड, हिम्मत असेल तर सरकार पाडा, कुठलाही मुहूर्त काढा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पडणार नाही, संजय राऊतांचं भाजपला आव्हान। वंदे मातरम अभियानांतर्गत 53 देशातून 35,971 प्रवासी मुंबईत, 239 विमानांमधून प्रवाशांचे झाले आगमन। महान अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती। सोलापूर शहरात आढळले 88 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू, 3,249 पैकी 1,770 जण बरे झाले। राजकारणात कोणी कोणाचा गुरु नसतो, शरद पवारांनी लगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला। या स्पीड न्यूजचं संकलन केलं होतं गुरुराज माशाळे यांनी, निवेदन केलं होतं मारुती बावडे यांनी। गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आमच्या विश्व न्यूज मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।